नमस्कार विद्यार्थी आणि मित्रांनो, स्वागत आहे तुम्ही सर्वांचा माझ्या यूट्यूब चॅनल स्टडी टाईम 24 मध्ये. डिस्ट्रिक्ट कोड परभणी रिक्रुटमेंट प्रोसिजर जे आहे त्याचा रिझल्ट लागलेला आहे ज्युनियर क्लर्क पदासाठी. आणि इथे जे आहे आपण सिलेक्ट आणि वेटिंग लिस्ट जे नाव आहे ते इथे मेन्शन केलेलं आहे. आणि इथे पण ॲडहॉक बेसिस राहील तुमच्या वेटिंग लिस्ट आणि सिलेक्टेड लिस्ट, म्हणजे की तुम्हाला 2 वर्षपर्यंत वेट करा लागेल म्हणून इथे सिलेक्ट आणि वेटिंग लिस्ट असे दिलेलं आहे. ओके. आणि इथे असं काही नाही आहे की काही लोक सिलेक्टेड आहे काही लोक वेटिंग, असं नाही आहे. सर्वजण इथे इन्क्लुडिंग म्हटलेलं आहे सिलेक्ट आणि वेटिंग लिस्ट, म्हणजे की ज्यांचे जॉईनिंग सर्वात पहिले येईल तो सिलेक्ट होऊन जाणार. आणि जे रिमेनिंग कॅन्डिडेट्स आहे त्यांना वेट करावे लागेल, मीन्स 2 इयर्सपर्यंत व्हॅलिडिटी आहे. आणि इथे सुद्धा रिमार्क दिलेले आहे. रिमार्क्स म्हणजे की तुम्ही जर मराठी किंवा इंग्लिश टायपिंग जर तुमचे जे बेंचमार्क ठरवलेले आहे ते तुम्ही काही चूक केला असेल काही नाही झाला असेल तर इथे दिलेलं आहे. असं नाही आहे की तुम्ही हे मराठी आणि इंग्लिशमध्ये फेल झालेलं आहे, तसं काही नाही आहे. कारण की जर तुम्ही फेल झालेला होता तर तुम्ही मराठी आणि इंग्लिश टायपिंगचे जे एक्झाम झाले होते त्यानंतरची यादी लागलेली होती तेव्हा तुम्ही पास कसे झाले, म्हणून हे फेल कॅन्डिडेट्स नाही आहे. तर टेन्शन नका घेऊ. फक्त हे काही काही जे गोष्टी असते काही चूक झाली असेल किंवा एक पॅरा सुटले असेल वन लाईन सुटली असेल कारण किंवा मिस्टेक जास्त असेल सुद्धा तर हे कारणामुळे तुमचं जे आहे ते फॉर्मॅलिटीसाठी अजून एकदा एक्झाम घेत आहे. आणि 1 इयर खूप जास्त असतात कारण की तुम्हीने जर 1 मंथमध्ये तुम्ही प्रॅक्टिस करून म्हणजे की हे प्रोसिजरमध्ये तुम्ही इंटरव्ह्यू फेस केला आणि त्याच्यानंतर आता रिझल्टसुद्धा लागला तुम्ही सिलेक्ट झाले तर तुम्ही आरामात 1 इयरपर्यंत तुम्ही आरामात करू शकतात. ओके. तर त्याच्यासाठी तर 1 मंथच खूप आहे. आणि जे आहे इथे तुम्ही सिलेक्टेड आणि वेटिंग लिस्टची तुम्ही आपले नावं बघू शकतात. मी इथे स्क्रॉल करत आहे. DCR नंबर रॅन्डमली दिलेला आहे कारण की हे ज्यांचे मार्क्स जास्त आहे ते वरतं नाव आहे आणि त्याच्या अकॉर्डिंग मॅरिट लिस्ट बेसवर. आणि 1 स्टार ज्यांच्याकडे आहे आणि 2 स्टार आहे 3 स्टार आहे याचा अर्थ पण मी सांगून देते तुम्हाला, खालतं दिला असेल. ओके. द अबव सिलेक्ट आणि वेट लिस्ट इज व्हॅलिड फॉर द पिरियड ऑफ 2 इयर्स फ्रॉम द डेट ऑफ नोटिफिकेशन, दॅट इज फ्रॉम टुडे. आणि जे स्टार मार्क आहे 1 स्टार म्हणजे की तुम्हाला मराठी टायपिंग पास करणे आवश्यक आहे, 2 स्टार म्हणजे की इंग्लिश, आणि 3 स्टार म्हणजे की यू हॅव टू क्लिअर बोथ इंग्लिश अँड मराठी टायपिंग. ओके. विद इन अ पिरियड ऑफ 1 इयर. ओके. अदरवाईज युअर अपॉइंटमेंट विल बी कॅन्सल्ड इफ यू आर नॉट क्लिअर दॅट स्पेसिफिक एक्झाम्स. ओके. सो यू हॅव टू क्लिअर बोथ इंग्लिश अँड मराठी टायपिंग ज्यांच्या नावासमोर 3 स्टार आहे. ओके. सो इथे तुम्ही बघू शकतात आपले नाव ज्यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे. खूप खूप अभिनंदन मित्रांनो, खूप अभिनंदन, खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि ज्यांचं नाही झालेलं आहे तुम्ही जे आहे औरंगाबाद बेंच हायकोर्टसाठी तुम्ही प्रिपरेशन करू शकतात. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ मित्रांनो. लाईक करा, चॅनलला शेअर करा आपल्या मित्रांजवळ कारण की त्यांना पण माहीत पडेल की आता जे आहे रिझल्ट लागणे सुरू झालेलं आहे. चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनसुद्धा प्रेस करून द्या. याच्याने काय होईल, पुढे काहीतरी व्हिडिओ मी जर टाकेल तर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळून जाईल. ओके. हॅव अ नाईस डे. टेक केअर. बाय बाय. अभ्यास करत राहा.